नमस्कार मित्र हो दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकतोय प्राध्यापक व बा बोधे यांच्या विलायती मखमल ह्या कादंबरीचे भाग आणि आज तुम्ही ऐकणार आहात विलायती मखमल ह्या कादंबरीचा भाग दहावा डेर्यातल्या थंड पाण्याचा तांब्या देवकरांनी उभ्या उभ्याच उभ्या रिकामा केला खिशातला वेलदोडा न सोलता तोंडात टाकून दिला चघळत त्याची चव चाखत त्यांनी कोपऱ्यातली सुटकेस समोर ओढली जवळ सतरंजीची घडी टाकली कोरे कागद काढले आणि आरामात सुटकेस समोर घेऊन ते लिहू लागले आठ दिवस झाले त्यांच्या मनात एक कथा घोळत होती उलट सुलट पीळ मारत फिरत होती एकदा मनात भिरभिरणारं कथानक लिहून टाकावं आणि बाहेर मोकळं व्हावं मन हलकं करावं ह्या विचाराने त्यांनी लिहायला सुरुवात केली देवकर नेहमी पेन्सिल वापरायचे लिहायला कोणी विचारलं तर म्हणायचे विध सुद्धा पेन्सिलने लिहायचे ते सुद्धा प्रवासात आपण तसाला आरामात घरात बसून लिहितो देवकर बोलायचे मात्र छान सुचेल तसं लिहायचे सगळं एक टाकी थोडंफार छापूनही यायचं मानधनाच्या नावानं बोंब पण तसे ते चिडत नसत नेहमी गावाकडच्या गप्पात रमत अलीकडे देवकरांना जाणवत होतं की आपण बर्वे बाईंच्यात गुंतत चाललोय तसे ते बाईंच्या बरोबर प्रेमाबाबत कधी बोलत नव्हते की उठता बसता वासना लंपट माणसासारखी घसटही करत नव्हते पण तरीही एक अपराधी जाणीव त्यांना प्रखरपणे छळत होती बाईंच्या मोहक रूपावर आणि स्वच्छ निर्मळ मनावर ते फिदा होते त्यांच्या चेहऱ्यावरची नुसती प्रसन्नता जरी शब्दबद्ध केली तरी एक सुंदर कथा होईल हे देवकर ओळखून होते आज मुद्दाम वेळ काढून देवकर पेन न लिहित होते दारातून आत घुसलेला उन्हाचा फराटा सरकत आत आला आणि थेट सुटकेसवर पाडला तसाच इंचा इंचा सरकत तो वहीवर आला शाईची निळीशार ओलसर अक्षर सुकवू लागला तसे ते थांबले पेन ठेवला बोट मोडली पाण्याचा प्याला घशात ढकलला पुन्हा एक वेलदोडा चगळ त्यांनी पेन्सिल उचलली आपल्या तंदरीत त्यांनी समोर बघितलं दाढी वाढलेला राकट चेहऱ्याचा शेलार मास्तर समोर उभा होता त्यानं शर्टाची बटणं काढली होती दोन्ही कोपरे पोठावर बांधले होते पायजम्याची एक बाही दुमडली होती तो फका फका विडी फुंकत होता कपाळावर आठ्या चढवून भका भका धूर सोडत होता कोण तुम्ही आमचं नाव शेलार फार दिवस झालं नाव ऐकून आहे हा नुसतं नावच ऐकलं असेल या मनगटातली कर्तुक अजून नसेल बघितली नाही आणि बघण्याची इच्छा पण नाही आहे का भीती वाटते का कोंबड्याशी झुंज बघण्यापेक्षा वाघांची झुंज बघणं मला आवडतं अरे वा वा वा, वा। चक्राकार बोलणं बोलतंय की तुम्ही लय ढीट दिसतंय आणि मी कुणाच्या मनगटाला घाबरत नाही चांगली गोष्ट आहे चांगलं आहे पण समजा देवकर मला वाटलं तुम्हाला थोडासा पारसा द्यावा आणि तो मी दिला काय कराल तुम्ही माझं अहो मी काय करणार तुम्ही बागायतदार लोक घरावर फेकलेलं नास्कं वांगं तुमच्या रानात पडलं तर आठवड्याला पाठीभर वांगी निघतील इतकी झाडं हो उगवतात मनात येईल ते करण्याची हिंमत तुमच्या मनगटात असते तुमच्या पुढे सारख्यांचं काय चालतंय हो <laughs> अरे एवढं मवाळ असशील असं वाटलं नव्हतं चेअरमन उगा आपलं काहीतरी सांगते यापूर्वी कुठं होता तू हे बघा मला वाटतं अरे तुरे न म्हणता तुम्ही मर्यादा राखून बोललात ना तर बरं होईल अरे मर्यादा राखून बोलायला हा तू कोण बालिस्टर एका गावचा सरपंच आहे हा अरे मी सरपंचाला सुधी सीत्या म्हणून हाक मारतो खूप हुशार आहात की तुम्ही मग हे बघे देवकररा मी दारू पेलोय म्हणून असं बोलतोय असं नाही काय मी नेहमीच असा बोलतो अच्छा आणि धंदा काय करता मास्तर होतो सोडली नोकरी फेकला राजीनामा फेकला चला मास्तर की धाय काय विठला आणि भाकरी हम्म ते खरंच म्हणा आत्ता सगळं गाव माझ्या घिशात आहे हा काय समजला नाही असू देते पण त्याचा आम्हाला का त्रास तरच द्यायला चालू आहे वळख बघू मी का आलो आसन नाही मी काही मनकावडा नाही आहे मग गोष्टी कशा लिहितो तो तुमचा प्रांतच नव्हे त्याच्यावर चर्चा नको बरं आम्हाला बी नका याडा समजू मग नाही समजत हो जावा वाट धरा अरे त्याच्या मारे काम झालंय कुठं अजून ठीक आहे मग बोला हे बघे त्या मास्तरणीवर लाईन टाकायचं सोडून दे नाही नाही कोण म्हणतो कोण मी लाईन मारतो मी म्हणतो मी मी म्हणतो सलीला भलपटल्याशिवाय सोडणार नाही तुझ्याबरोबर लय गुळू 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 बोलती आलंय माझ्या कानाव आणखीन हो। काय आले काना काय आलंय तुमच्या कानावर तू स्वतःला शाना समजतो चेअरमनला तू हणला हे काय चांगलं नाही केलं अरे म्या नोकरी सोडली म्हणून तुला इथं चान्स मिळाला नाही तर वाचला असताच गावाकडं वळत बरं आणखीन काही ए तू लय वाढव काम करू नको अ साहेबाच्या मनात आलं ना तुला उभा चिरतीन हो, ते ठीक आहे बघा मला वाटतं तुम्हाला जे सांगायचं होतं ते सांगून झालेलं असावं हो। आता मला लिहू द्या पाळा तुम्ही <laughs> ए यो कागद एकाच गोष्टीचा बघू 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 वा वाईला अरे असली कागद आमची रांड पोरांची ढुंगणं बोसाय वापरती असं <laughs> म्हणत शेलारनं कागद टराटरा फाडला आणि वर खदा खदा हसला देवकर उठला छाती भरून श्वास आत घेतला एका फायटीत शेलावर आडवा केला नाकावर सणसणून बुक्की बसताच रक्ताची धार लागली कमरेत लाद बसली तसा शेलार मुंडक्यावर कोचला देवकरनं त्याचे दोन्ही हात मागे घेऊन पिरगळले गुडघ्याची आटण लावून त्याची मान वाकवली प्लॅस्टिकच्या बादलीतल्या पाण्यात त्याचा मुंडकं बुडवलं नाका तोंडात पाणी गेलं तसा शेलार गडबडला निसटण्यासाठी धडपडायला लागला त्याचा गळा आवरत देवकर म्हणाला लक्षात घे मी पण गाठावारला जे हा नुसता ठेवणार नाही तुला आडन हाड ढिल्ल करून टाकल तुझं इकडचं थोबाड तिकडं करून टाकल हाताचे पंजे ठेवायचो नाही जागे हो देवकरनं जीव खाऊन शेलारच्या थोबाडावर चार ठोसे लागावले कानावर फटका बसता शेलार गारठला नाकात न रक्ताची धार लागली रक्ताळलेला शेलार रडत रडत खाली बसला देवकरचे पाय धरायला लागला त्याच्या दाढीला पीळ मारत देवकर काढाडला आडवे दहा सकड चाबड्यावरचं काथडं उपटून काढेल मी पुन्हा असा वागला तर नोकरी गेली तरी अजून अक्कल ये ना काय तुला जास्त मांद चढलं काय अंगाव हा अरा ऊसातले चिमणी सारखं चिरडून मारील तुला मी असं म्हण देवकरनं देवळीतली कात्री घेतली आणि शेलारची अर्धी मिशीच कापून टाकली जा आता राहिलेली मिशी दहाडीस सकड नाव्याकडनं बादरून घे पुन्हा ये घरी अरे नाही टाळ घेऊ जोगवा दिला ना तर नाव बदलून टाक या वडोस्काराचं गर्भगळीत झालेला शेलार बाहेर पडला दहा बारा पावलं पुढे गेला आणि मागे वळून म्हणाला बघून घेईन बघून घेईल मी पण पोरं जमून तुला हनीन गावभर बेआबरू करीन मला मारतो हे वळे भाडव्या वरल्या कावळे सारखा नुसता तो अंडा जीव तुझा जा कोणाला सांगायचे त्याला सांग मी काय कच्चा नाही गळून जायला चाल नाही देवकरनं सगळे कागद उचलले व्यवस्थित टाचणी लावून ठेवून दिले भरपूर पाणी प्याला आरशात केस सरळ करायला लागला तेवढ्यात कांबळे येऊन टपाकला हय रे कुठं सारखा हिणतो आहेस पोळ्यागत गेलो होतो तिकडं माळ्यामध्ये शेंगा कायला ए शेलरला कोणी तुम्ही मारला वाटतं का तू काय त्याची बाजू बिजू घ्यायला आला काय मी गरीब कसला बाजू ओ पण मला वाटतं काय देणी हा गुन्हा नाही होऊ शकत बरं का कशावरनं आता तुमच्या घरात यो शेलार बळजबरीनं घुसला स्वसंरक्षणासाठी तुम्ही त्याच्यावर हल्ला चढवला सबब तुम्ही निर्दोष आईला तुझ्या बालता हुशार दिसतो की का तू हां पण ह्या दुनियेत हुशारीला किंमत नाही ना चापलुसी करणारा जास्त शहा हुशार घेणत आहेत आमच्यासारखे बेकामागत म्हणूनच म्हणूनच चापलुसी करणाऱ्याला ठोकला नाही नाही पण एकदा हा न ठेवा मारताना रक्त घेणं असं काही करू नका दे ना का। तो गंभीर गुन्हा ठरतो ए यार ते तू नको मला सांगू माझ्या ताडा घेत तो गावला ना मी जिथल्या तिथं त्याची पोळी करून टाकणार पिसाळलेल्या कुत्र्याच्या समोर टाकणार नाही टाका ना टाका टाका अहो मागे एकदा कुत्रेच्या पायात त्याने बारा इंजेक्शन घेतली होती आणखीन बारा घेऊ द्या याशिवाय वाटणीऊ नाही नाहीत काय करायचे ते करा पण मोरचा धोका घ्या ना मंग करा अरे कळतंय की मला सगळं आर तुम्हाला नाही कळतं असं कोण म्हणतंय दे जाऊ दे ही चिठ्ठी दिली तुम्हाला बरं बाईने आईला तू पोस्टमन की कधीपासनं करायला लागला आता आमचा जलमच छाकड्याच्या बायलावाने पडेल ते काम वाढायचं निस्त्या हेलपाट्यावारी जीव जातो हा चिठ्ठी का ती चिठ्ठी माझी मी वाचतो की सवडीनं तुझ्या समोर वाचो आता या इला गाव एका गोराचा ग्वाठ आहे कांबळे फक्त हसला निघून गेला मास्तरने चिठ्ठी काढली वाचली पुन्हा होती तशी ठेवून दिली केसावर कांगवा फिरवत तो मनाशी म्हणाला बरवे बाई आहो तुम्ही कशाला आमची काळजी करताय जीवाची पर्वा करणारे आमच्या दहा पिढ्यात कोणी नाही बसून शहाणपणा शिकवायला आम्ही काय वाणी उदमी नाही एकेकाला सरळ करीन ना तेव्हाच राहील त्यांनी ती चिठ्ठी पुन्हा वाचली ठेवून दिली घड्याळात पाहिलं शाळेची वेळ झाली होती जेवणाच्या नावानं बोम स्वयंपाकाची आज आठवणच नाही आत्ता नुसता भातच शिजवून खावा का नाही तर नको बघू रात्री बरवे बाकी लिहिते छान काय अक्षर आहे मोगरीच्या काळ्या नुसत्या त्यांनी उत्तरं दाखवलं चार ओळी कागदावर लिहिल्या चिठोर घडी केलं खिशात घातलं निघाला पैलवान शाळेकडे देवकरांनी आपल्या चिठ्ठीचं उत्तर का दिलं नाही ह्या गोष्टीचा बाई सारखा विचार करत होत्या कांदा चिरताना बोट चिरलं तरी त्यांना समजलं नाही एक फोड रक्ताळलेली दिसली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं बाई उठल्या सरळ मोरीत गेल्या हात धुतला कापलेलं बोट तोंडात घातलं रक्त जेबेनं शोषलं तशाच त्या बाहेर डोकावल्या कुचकुचणाऱ्या कोंबड्या सोडल्या तर बाहेर कोणीच नव्हतं मोडलेला हात गळ्यात बांधून भगवानराव तेवढा माडीवर जखमी सुलतानासारखा फिरत होता अधूनमधून दात ओठ खात वानरासारखा चिरकत होता त्याचं लक्ष कुठंच नव्हतं नख हरवलेल्या अस्वलासारखा तो चडफडत होता बाई स्वयंपाकाकडे वाळल्या मनाशी म्हणाल्या मी तरी कोणाकोणाची काळजी करू ते देवकरला कळेल ना तो दिवस सोन्याचा उगाच नको त्याच्याशी हुज्जत घालत बसतो कारणाशिवाय शत्रू वाढवतोय सगळं गाव एक झालं ना तर लवंगे एवढा तुकडा सुद्धा कोणाच्या वाटेला यायचा नाही वाटलं होतं कांबळेजवळ तरी निदान उत्तर पाठवेल पण याला ना कोणाच्या जीवाची पर्वा नाही आपल्याच मस्तीत असतो लेखक झाला म्हणून काय झालं जरा दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करावा माणसाने बाईंनी शिगडी पेटवली भात ठेवला भाजी चिरली स्टोव पेटवला दोन नाजूक चपात्या गेल्या भाजी शिजवायला टाकून कॉटवर पाडल्या तेवढ्या देवकरनं दिलेली कवितांची वही त्यांना आठवली हो ती उघडली पाहतात तर पहिल्या चार पाना चिठ्ठी डिंक लावून आतच चिकटवलेली हो बाई ही तुम्ही माझी कशाला काळजी करते अवामी माणसं म्हणजे एवढ्यातली आज गर चावायची गरजच नाही नुसत्या दर्शनानंच लोक हादरले पाहिजे बाई माझा ना शत्रू इतका कोणावरच विश्वास नाही कारण मला तो शत्रू सहजासहजी दागा नाही देऊ शकणार रणक्या बाईसारखी पैशाचा आसरा शोधणारी माणसं माझं का आई बिघडवू शकत नाहीत बाई तुम्ही फार भाबड्या आश्पाप आहात आमच्यासारख्या दारात आलात ना त्या जाई बहरल्याचा साक्षात्कार होतो आम्हाला माझी काळजी करू नका बाई खरी काळजी वाटते ना ती तुमची म्हणजे तुमच्या निरागस मनाची काय म्हणावं या माणसाला बाकीचे शिक्षक किती घाबरट खाटकाच्या दारात बांधलेल्या शेळ्यात जणो बिचारे पोटासाठी पाठीची आकडी करतात शाळेत राबून वर त्या चेअरमनचे पाय रगडतात शेलारला पगारातले पैसे अजूनही पोचवतात वर त्याच्या शिव्याही खातात आपल्यातल्या आपल्यात पालीसारखे कुचकुचतील पण समोर बोलायचं म्हटलं की शेपटी घालतात हा देवकर करारी आहे पण तितकाच बेदरकार आहे झुकणं त्याला माहिती नाही धडक घेणं त्याच्या रक्तातच मुरलाय पण शहाणं गाव त्याला सुतासारखं जगू देणार नाही देवकरला आवरला पाहिजे बाई स्वतःशी एकसारखा विचार करत होत्या मध्येच डोळ्याला पदर लावून स्त्री सुलभ वृत्तीनं आश्रू पुसत होत्या सातच्या बातम्या तन्मयतेनं ऐकत असताना देवकर बाईंच्या दारात येऊन उभा राहिला शर्ट दांडावर फाटलेला सगळी बटणं तुटलेली केस विस्कटलेले वर कपाळावर करकरीत पण रक्ताळलेला काकोरा तोंडावर निराशा देवकरकडे बघून बाईंना काय बोलावं हे ना बाईंना एकाएकी रडूच कोसळलं देवकर शांतपणे हात आला तिथेच हातावर हात पुसत खुर्चीवर टेकला काय झालं हो मास्तर काय होते दहा बारा जणांनी एकदम हात टाकला ऐकल्या त्यांच्या अरे एकटे एकटे या की म्हणावो फारवा फासटल्यावानी फासून मारल मी रे शियाला पार मरणाच्या वाटो सारखं पळायला लागलंय त्याने माझी छेड काढायचं काय कारण म्हणतो मी माझं काय भांडाण बिंडाण अहो तो हरामखोर माणूस आहे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मी त्याच्यापासून सावध रहा अरे एवढा काय वाघ लागून गेला बाई तू बेदरटे झालं पळपोट्या कुत्र्यावाणी तोंड चुकवते बरवे बाई खरं सांगू का हे तर आलं ना का आई बहीण अनप्रियी अशी एकदम भेटल्यासारखं वाटलं खूप भूक लागली हो सकाळी त्या वापात ना जेवण करायच्या लक्षातच नाही आता घरी निघालो होतो ना ते हे साले दगड आडवे आले जेवण मिळालं तर बरं होईल बाई फक्त आजचा दिवस अहो असं काय करताय हे बघा हे तुमचंच घर आहे तुम्ही पोटभर जेवा नाही नाही हे घर माझं नाही हे घर त्या ना आला एक चेअरमनचं आहे अहो पण मी भाडं भरती आहे हा ठीक आहे मग जेवतो आता हे बघा तुम्ही जेवायला सुरुवात करा आत्ता गरम गरम पोळ्या लाटते देवकर भुकेल्या पोटी भराभर खात होता जेवणाची वेगळी चव त्याला समाधान देत होते बाईंनी चपाती टाकायचा अवकाश दोन घासात संपवत होता मध्येच म्हणाला चटणी हाय का जरा का हो वाडा की जरा आणि जरा तेल टाका त्याच्यात ते ओपीन जरा कांद्याचा दिसतोय वाडा एक बचका एवढा कांदा आणि हिरव्या मिरच्या असले तर या चार पाच हे एवढं सगळं तुम्ही एका वेळेला खाणार मग मार खाऊन पोट नाही भरलं निदान आता भाकरी खाऊन तरी भरते का बघतो ना तुम्ही कुठल्या गोष्टीचा गंभीरपणे कधी विचार करणार देव जाणे हे बघा या क्षणाला तो मुद्दा महत्वाचा नाही चपाती टाका पडदीची मळलेला कणकीचा लाटा संपला तरी देवकर खातोच आहे बाई गोऱ्या मोऱ्या झाल्या तसा त्यानं कानावर दात मारला डब्बा नाचवत म्हणला संपलं हे सगळं आता भाकरी थापू का दोन एक विचारू का बाई माझ्यासारखा खादाड नवरा मिळाला आता काय करणार तुम्ही ओ चला काहीतरीच काय नाही नाही तरी पण सांगा ना मी सकाळीच आठ भाकरी थापून ठेवीन शाबा याला मानायचा तुर्तपणा माझी बायको हो व्हायला तुम्ही योग्य आहे पण आम्ही नवरा व्हायला योग्य आहे का नाही ते विचार करा रान रेड्यासारखी प्रचंड भूक लागते मला बाजरीच्या चार भाकरी खातो मी या कळलेला आपण वारशात नाही या गदास का आपलं मकर संक्रांतीच्या दिवशी हो माझ्यापासून काही लपवून ठेवायचं नाही असं ठरवलेलंच दिसतंय तुम्ही तसं म्हणा ना हवं तर जेवलं की खिसाभर शेंगा पाहिजे आज सगळं हक्कानं सांगताय काय चालवलंय काय ना नाही सगळे निर्णय पक्के करून आलोय मी कसले निर्णय नोकरी सोडायची गावाकडे जायचं आ तसंच म्हणा पाहिजे तर मन नाही रमत होईत एक पोरगी बघितली लग्न उरकवा म्हणतोय अ तुम्ही या ना बाई मग तुम्ही पोरीला वळखत असणार बाईंनी चेहराच पाडला भांडी आवर त्या मोरीकडे वळाल्या शर्ट चढवत देवकर म्हणाला ओ काय म्हणतोय काय मी आहो ती पोरगी मी चिपळूंची जे तिकडं बहादुर नाक्यावर राहती अरे वा मी सुद्धा तिथेच राहते अरे वा बा काय हो योग आहे बागा ती ओ खेराडी प्रकल्प आहे ना खेराडी प्रकल्प तिथं तिचं टोमदार घर आहे अहो काय म्हणताय सुद्धा घर तिथेच आहे अरे बाप रे मंगलया आहे का हो मला ती पोरगी आवडली आहे ना हा पण ती पोरगी आता चिपळूण मध्ये राहत नाही बरं का भगवानराव देशमुखाच्या वाड्यात राहती आणि आता ह्या क्षणाला माझ्या समोर येऊन बसली ती तिला घेऊन गावाकडं जाणार आहे मी आता बाई लाजल्या तिरक्या भगत म्हणाल्या तुम्ही नाटकात छान काम कराल हं हो <laughs> बाई गंमत नाही करत मी पण एक सांगू का लाज छान दिसता तुम्ही माझ्या आईला कळवले बरं का मी सगळं एका पुस्तकात सापडलेला तुमचा फोटो सुद्धा पाठवलाय हो गावाकडं आईला नक्की आवडन तुम्ही अहो पण समाज समाजाला अंग ठेव ठेवकोलतो मी आणि काय ना आपल्याला त्या समाजाशी मग अशी एक डझन माणसं अंगावाली माझ्या कोण आलं का मला वाचवायला झालं माझं अंग हे तालीमबाजाचं म्हणून टेकलो मी नाही तर भोगा पाडला असता त्या लोकांनी माझा हो हे मात्र खरं आहे व लोक फक्त तमाशा बघतात हे आमच्या मराठा जातीत असे लोक लय जो तो पायापुरतं बागणार अवती झोपडपट्टीत राहणारी महार मांग तरी बरी निदान संकटात तरी एक वाटेत ते यांना कवा आकला यानं अर्ध येऊ जाणे बास 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 हे गाव वाडायचं गाव सोडून प्रश्न मिटणार आहे अवतीय पुढचं पुढं आता मी हे गाव सोडणार पण जाता जाता या गावातल्या टाग्यांची हाडं मोडणार आहे मी अरे पर त्यासाठी तुमची हाडं जाग्यावर राहिला पाहिजे ना कोण बोलल देवकर मागे वळाला समोर बघतो तर भगवानराव देशमुख चेअरमन डोक्यावर नवा कोरा तांबडा फेटा खास कोल्हापुरी स्टाईलनं बांधलेलं अंगात काळं जॅकेट आतमध्ये मलमलचा शर्ट नवीन कोरं धोतर तकतकीत काळा बूट अंगात हाडं आहेत म्हणून असली भाषा करतो बरं कमी वर पठ्या वा येऊन दोन महिने नाही झाले तुला आता आमची अशी कुस्ती खेळाय बघतो तू रामची हाडं म्हणजे काय देवळीतल्या उदबत्त्या वाटल्या काय तुला मग आणखीन काय वाटाय पाहिजे मला आधी बाहेर हो वाड्याच्या मग वाद वाडेव का यांना बंदी आहे का इथे यायला अरे पण हा विचारून कोणाला घुसलात असं म्हण चेअरमन त्याचा गळा धरला फोबाडीत मारली दोघं चौघगडी आत घुसले त्यांनी देवकरला बाहेर खेचलं भगवानराव खेकसला बाडवे इथं येऊन बाईबरोबर लफडं करतोय मागाशी काय चाललं होतं दार लावून हे दात पाडायला देशमुख आम्ही नको आळ नाही घ्यायचा ना तो बनकर अरे बाया तुला गावात राहायचं असेल तर कोणा न राहा अ ते तुम्ही नका मला सांगू म्हातारपणी हे तरण्या बायकांच्यावर नजर ठेवत फिरत आहे आधी मास्तरांना सोडा नाही सोडलं काय करशील अरे किरड्या गळा फोडीन गळ्या रान मांजरा करत हे सोडर सोडा हिच्या आईला हिच्या जाए हे बामणी लय शानपणा करायला लागली जाऊ दे त्याला मागाशी रग्गत ठ्याचलाय त्याला शिलारनं ए देवके तू आधी वाड्याच्या बाहेर गाबड्या फाळीनं मारल मी तुला देवकर काहीही न बोलता वाड्याच्या बाहेर पडला उफाळणारी जीभ दातांखाली दाबत तो खोलीकडे वाळाला बाई चेअरमनावरच चिडल्या तुम्हाला काय झालं चिडायला हे बघा देवकरशी ज्या पद्धतीने तुम्ही वागतोय ते सभ्यपानाला सोडू नये माझं वागणं असभ्य कशावर ना मी सांगतोय म्हणून अरे वा चांगलंच नाही हे तुमचा स्वतःला स्कूल कमिटीचे चेअरमन समजता आणि वर एखाद्या मवाल्यासारखं वर्तन करता अगं पण तू कोणत्या मास्तराची कड घेणार मी त्यांची स्टाफ मेंबर आहे अरवा रवा स्टाफ मेंबर चतुर चांगून आणि कुतर हुंगणी आम्हाला शानपणा शिकवती हा आता आल्या तुमचं बी दिवस भरत मी निघालोय मुंबईला चार आठ दिवसात येईन मी या दरम्यान तुमच्याबद्दल तक्रारी आता कामान आहेत तुमच्या त्या लाडक्याला बी सांगा मना उन्हाळ्याची सुट्टी लागतोवर नीट राहा नंतर आम्ही हकलतोच का थांबलाय आता जा की हसत <laughs> हसत हस, त्यांनी स्वतःच्या बायकोचा अंदाज घेतला आणि म्हणाला काय अनु काय तुम्हाला मैवर ना चांगलं डब्बल बारचं पिस्तूल मिळालं ना तर घेऊन या डुकरांच्या छातीवर गोळ्या झाडायला उपयोग होईल मला नाकावर दणका बसल्यासारखा भगवानराव चिडला धोत्राचा सोगा नाचवत मनीबॅग सावर तरा तरा निघून गेला कांबळे रात्री फिरत फिरत, फिरत आला खूप पिलेला होता बाईंनी वाचावरूनच ओळखलं पण बाई गप्प बसल्या हातावर एक भाकरी पडतायस त्यानं बाहेर बसून ती संपवली बाय आमचं वाघ आलंय हाल गावात कोणी खोली देत नाही कांबळे म्हटलं का महार मानतात खरं तर मी है का सार पण काय बोला यायचं लोकांच्या मोर ये काय कोण घेणतं शपथ मला वाटतं कांबळे तू आता जावस माझी मनस्थिती आज बरी नाही आहे का? कालच्याबांना चलय मना लावून घेतलेली दिसते घाबरू नका मी आता चेअरमन चेअरमनकडत नाही घालू आहे सांगतो मी त्यांना समजावून अरे तुझं कोण ऐकतंय आणि ऐकायला ते आहेत कुठे ते गेले मुंबईला बातमी नक्की आहे का तो स्वतःच तोंडानं सांगत होती ते सोबत तो सुद्धा होता असं बाई मला तुमची एका कामासाठी मदत पाहिजे बाई हे बघ होण्यासारखे असेल तर करेन पण हे दारूचं व्यसन जोड बाबा आत्ताच असं तो पुढे कसं अजून ना नोकरी ना लग्न ते नाही आहे तेच बरं आहे अहो संसाराचा या सांभाळायचा कुणी तू कामाचं बोल पटकन देवकर मास्तर चारित्र्यानं कसे वाटतं अरे चांगला माणूस आहे तो तितकाच विश्वासू सुद्धा बागा बघा बाई नाव काढेपर्यंत देवकर आले देवकर आत आला एकदा कांबळेकडे बघितलं नंतर बाईंच्याकडे बघितलं पुन्हा हसत म्हणाला <laughs> कांबळे तू आत असणार मी बाहेरनं ओळखलं होतं बरं का कशावरनं म्हणताय अरे आत्ता आवाज वाड्याच्या दारातच आला ना मला म्हणलं कनोजी आत्तर तोंडात बाळगणारा कांबळे वाचला असणारा <laughs> करा करा देवकर सर आमचे टिंगल करा तुम्ही वळे भाड व्यापळ एवढं राज्याला हिता कशाला बसलाय एक गे किल्ली जापड माझ्या खोली पड अरे हे तर बेस्ट झालं पण मास्तर एक प्रश्न उलगडत नाही बर का आता कसला प्रश्न मास्तर हिजी समोर खोली दिसते ना हिला बघावतावा कुलूप असते हो हे कुलूप कधी काढलेलं दिसतच नाही सगळा वाडा आत बाहेर होतो पण ही खोली बघावी तेव्हा बंद अर तुला काय घे नाही त्या खोलीशी अ उद्या म्हणशीला आबाळ काय हाताला येत नाही काय करू नाही तसं नाही हो देवकर सर तसं नाही मग कसं लय का खोली बंद असली मग तुझं काय बिघडलं नाही लय दिवस झालं मनात हे का खोली एकदा उघडून बघावी रिकामी असली ना तर मागतो तु की साहेबासने अहो किती दिवस असं मी उघड्यावर राहणार सांगा की जरा निवारा मिळाला म्हणजे लगीन बी टाकेल की करून तोलांनाच त्या पती कोण सांगतं रे करायला तसं नाही सर पण ही किल्ली त्या कुलपाला लागल असं मला वाटतंय जरा दे आण ठ्यावा तुम्ही गाडी माणसा आत्ता ट्राय करून बघतो अंधारात लपत कांबळे खोलीजवळ गेला कुलूप काढण्यासाठी धडपडायला लागला कुलूप निघालं निघालेलं कुलूप त्याने डाव्या खिशात टाकलं आणि उजव्या खिशात आणलेलं तसल्याच रंगाचं तसलंच नवं कुलूप त्याने व्यवस्थित लावलं चाव्या सांभाळत फिरला माघारी काय रे निघालं कधी कुलूप नाही निघालं ना ही घ्या तुमची किल्ली चल तुम्ही मी खोलीव जातो ना माझ्या नाही नको आता नाही जात तिकडं आता सरळ जातो यंकूकडं थोडीशी टाकल्याशिवाय काही खरं नाही बाई एवढं पुस्तक नेऊ का आणि तो उद्यायच्याला बाई हो म्हणायच्या आत गेला त्याच्या विक्षिप्त वागण्याचं या दोघांनाही नवल वाटलं देवकर म्हणाला याडपटाला काय काम धंदा करायला नको मांजरा गद्दी असेल त्याच्यात तोंड घालायचं एवढं कर मी म्हणलं त्याला म्हणलं आमच्या गावाकडं चल शेतीत टाकतो तुला गुंथून निस्तं गाड्याकडनं काम करून घ्यायचं राजा वाणी बसून खायचं मग काय म्हणाला कुठं काय फिरायला स्वाखवलंय आयथं बसून खायला पाहिजे त्या भिकाऱ्याच्या गोष्टी वाणी आता ही कुठली गोष्ट सांगतो की काय झालं एका स्टेशनवर एक नवरा बाईक वाली फिरत फिरत दोघं बी भिकारी पण धूरथलय नागपंचमीचा दिवस होता बायकोने तिकीटाच्या खिडकीजवळ नाग बाहेर काढला त्याच्यासमोर दहा पैसे टाकले दोघं बसले कोपऱ्यात आत्ता येईल कुणी मग येईल कुणी पाच दहा पैसे टाकल कुणी कुठलं कोण येतंय तेवढे जे शाळ खरी पोरगा आले फिरत फिरत त्याला पैसे दिसले पैसे उचलले आणि गेलं पळून दोघं नवरा बायको बसले बोमलं तर शेतार राही या कांबळ्याची कधी नव्हे ते बाई प्रसन्न हसल्या मनावरचं दडपण नाहीसं झालं देवकरही खुश झाला स्पर्धा जिंकल्याचं पत्र त्यांनी बाईंना दाखवलं तसा बाईंचा चेहरा फुलून आला तशाही स्थिती त्यांनी दार ढकललं आणि देवकराच्या कुशीत स्वतःला सामावून घेतलं देवकर, सामा देवकर तुम्ही खूप मोठे आहात नाना सई एकानं दुसऱ्याला मानायचं नसतं बाई खरं तर मी हिता आल्यापासनं ना माणसात आलोय आधी फार बंड होतो मी हा भांडण नाही असा दिवसच नाही घरात मी एक बोलतोय एक पोरगा खायला मन मानेल ते खिश्यात सतत पैसे खोळखोळते खुड़ म्हणत म्हणलं मास्तरकीच्या पेशात पडल्याशिवाय आपण मार्गावर येणार नाही आई म्हणत होती मला पुढं शीख पुढं शीख मीच म्हणलं मरू द्या आधी व्यवहार शिकू मग डिग्रीच्या मागं लागू विषय टाळू नका स्पर्धेतल्या यशाबद्दल काही पार्टी का नुसतंच सांगताय बाई खरं तर तुम्ही पार्टी द्यायला पाहिजे तुम्ही ढोकळेलं छान करता असं मागे एकदा म्हणला होता मला लय आवडते ढोकळे कारण का उद्या ठीक आहे आत्ताच डाळीचं पीठ भिजत घालते उद्या भरपूर करीन ढोकळे मला वाटतं काय की आपल्या स्टाफ मेंबर्सनाही बोलवावं त्या बिचाऱ्यांना तरी कोण खायला घालतो हो असलं सगळे त्यांना टाळतात पण तशी त्यांची मनं बरी आहेत आपल्याबद्दल त्या इराला पण बोलवायचं का हो वीर सरांनी काय घोडं मारलंय नाका उद्याला लय मुलकाचा खादाड जावं बघावं तेव्हा मात्रसारखा उघडा बंब होऊन लोळत असतो त्याला नको एकटर सगळे डोकळे हादळल बरं तुम्ही म्हणाल तसं उद्या बोलवा सगळ्यांना सकाळी मग येऊ का जेवणाचं काय करताय नाही आता जाऊन थापतो की दोन भाकऱ्या नको चार पोळ्या जास्त केल्या हा डबा घ्या भाजी सुकीच घातली यात आणखीन काही एक पप्पी द्या चला चावट कुठले जा मित्रांनो विलायती मखमल या कादंबरीचा हा होता दहावा भाग अकरावा भाग उद्या संध्याकाळी पाच वाजता तोपर्यंत नमस्कार मित्र हो